हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी। शुभूज कुकिंग अड्ड्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत झटपट सगळ्यांना आवडणारी अशी मँगो फ्रुटी। ओके, चला तर मग आपण स्टार्ट करूयात मँगो फ्रुटी बनवायला। पण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनच्या बटनला नक्की क्लिक करा। मी अशाच नवीन नवीन रेसिपी नक्की तुमच्यासाठी घेऊन येईन। चला तर मग आपण स्टार्ट करूयात मँगो फ्रुटी बनवायला। मँगो फ्रुटीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते पाहूयात। हे चार आंबे घेतलेले आहेत, हे छोटी साईज आहे, ओके, त्यामुळे मी चार घेतले। जर तुमचे मोठे आंबे असतील, एवढे मोठे मोठे आंबे असतील ना, तर दोनच घ्या, किंवा ह्याच्यापेक्षा थोडे मोठे असतील तर तीन घ्या। आणि ही कैरी छोटीशी, जास्त मोठी नाही, फक्त थोडासा आंबटपणा येण्यासाठी। ही एक कप साखर आहे, 200 ml कपने ही मी मोजलेली आहे। तुमच्याकडे जी घरात वाटी असेल मोठी, त्या वाटीने घेतली तरीही चालेल। हे अर्धा कप पाणी आहे, ते पाणी फक्त आंबा आणि कैरी शिजवण्यासाठीच आहे। आणि हे 1 लिटर पाणी आहे, हे आपल्याला नंतर लागणार आहे। तर आधी मी हे आंबे आणि कैरी स्वच्छ धुवून घेते आणि ह्याची साल काढून हे कापून घेते। चला तर मग आपण बघूयात, अशा पद्धतीने हे कापून घ्यायचे। याच्यामध्ये आपल्याला हे पाणी टाकायचं आहे आणि कुकरला 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने हा आपला मँगो आणि कैरीचं जे मिश्रण आपण 3 शिट्ट्या काढून घेतलं होतं ते अशा पद्धतीने झालं आहे। स्मॅश लगेच होतं आहे ते, ओके। आता हे थंड झालेलं आहे, हे मी मिक्सरला लावते, पण तोपर्यंत इथे मी पाणी ठेवते। एक लिटर पाणी मी घेते। ह्याच्यामध्ये मी ही 1 कप घेतलेली साखर होती आपण ती घालून घेते। ही साखर फक्त ह्याच्यात विरघळून घ्यायची आहे। तोवर मी हे मिक्सरला लावून घेते। हे बघा, अशा प्रकारे हे मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त साखर विरघळून द्यायची। एका बाजूला इकडे साखर विरघळते तर दुसऱ्या बाजूला आपण हे जे मँगोचा पल्प केला होता आपण तो आपण गाळून घेऊया। त्याच्यामध्ये एखादा साल राहू शकते आंब्याची, किंवा मग काही आंब्यांना केस असतात, त्याच्यासाठी आहे हे। मी आता बंद करून घेते, साखर आपली सगळी विरघळली आहे त्यात। मी हा टोपातलं थोडंसं पाणी ह्याच्यात देते मिक्सरच्या भांड्यात, कारण खूप राहिलेलं आहे बॅटर। तुम्ही जरा सांभाळून, ही इलेक्ट्रिक शेगडी आहे, इलेक्ट्रिक शेगडीचं भांडं जास्त गरम होत नाही म्हणून मी असंच उचलून घेतलं होतं। त्यात सर्व प्रकारचा कचरा नव्हता आतमध्ये। आता मिश्रण, हे जे साखरेचं आपण पाणी बनवलं होतं त्याच्यात हे आपण घालून, घातलं तरी काही हरकत नाही। आहे
ज्या गोठळ्या झालेल्या आहेत त्या अशा पद्धतीने आपण थोडंसं हलवून घेऊ शकतो. किंवा थोडंसं थंड झालं की मिक्सरला एकदा फिरवलं की आपलं छान फिरती रेडी होते. इथे गरम आहे थोडंसं, थोडंसं थंड असं तर मी तुम्हाला दाखवलं असतं. अजून एक आयडिया आपल्याला करता येईल. पुन्हा एकदा आपण काळण घेऊयात, त्याच्यामध्ये आपण हे काढून घेऊयात. त्याच्याने होईल काय की आपलं छान स्मूथ असं मिक्सचर वाढलं जाईल. मिक्सरला लावायची पण आवश्यकता नाही लागणार आपल्याला. हे बघा, ही आपली फ्रुटी रेडी आहे. आता तुम्हाला ॲक्च्युली लाईट गेलेत आमच्याकडच्या, त्याच्यामुळे हे बघा वाटते की हे टेक्स्चर पण सेम आहे. किती वेळ लागला बनवायला आपल्याला? फार वेळ नाही लागत. सकाळच्या डाळ भाताच्या कुकरसोबत पण या आपण कैदी आणि आंबा शिजायला ठेवला तरी पण लगेच होणारं काम आहे. हे मी एका सर्विंग ग्लासमध्ये तुम्हाला काढून दाखवते. याच्यामध्ये मस्त आईस्क्यूब वगैरे घालून तुम्ही एन्जॉय करू शकता. पण आत्ता हे पिण्यासाठी नाही योग्य, ते गरम आहे आत्ता. ते थंड झालं की तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस आरामात हे टिकतं. हे बघा कशी वाटली तुम्हाला मँगो फ्रुटी, नक्की कमेंटमध्ये सांगा. टेक्स्चर पण सेम. एवढ्या ह्याच्यामध्ये आपली किती झाली मी तुम्हाला सांगू. हा आहे 1 लिटरचा ग्ला मग, त्याच्यात कम्प्लीट 1 लिटर बसतं. बघा हा 1 लिटरचा मग आपला रेडी झालेला आहे आणि अजूनही आपल्या इथे एवढं शिल्लक आहे. ऑलमोस्ट आपलं 1.5 लिटरपर्यंत हे झालेलं आहे. द्या आणि तुम्ही बनवल्याचं एक वेगळं समाधान आणि फिलिंग तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच दिसेल. काय मग कशी वाटली मँगो फ्रुटी? नक्की बनवून बघा, तुम्हाला आवडेल. अतिशय सोप्या पद्धतीने मी शिकवलेलं आहे, तुम्हाला समजेल अशा भाषेत आहे. तो लवकरात लवकर तुम्ही देखील मँगो फ्रुटी बनवा. पण तुम्ही ही मँगो फ्रुटी जास्त दिवस स्टोअर करून नाही ठेवू शकत, फक्त 10 ते 15 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. कुठलंही प्रिझर्वेटिव्ह ह्याच्यामध्ये नाही, म्हणून जर तुम्ही प्रिझर्वेटिव्ह टाकलं असतं तर 2 ते 3 महिना ते टिकतं. पण मी विदाऊट प्रिझर्वेटिव्ह दाखवलेलं आहे. सो तुम्हीही आता मँगो फ्रुटी बनवा आणि एन्जॉय करा. तोपर्यंत बाय बाय. पण माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनच्या बटनला नक्की क्लिक करा. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या स्वतःची आणि कुटुंबाची.